नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी टेक्निकल सर्व्हिसेस कंबाईन एक्झाम दोन हजार बावीसमध्ये हा विचारलेला प्रश्न आणि त्याचं सोल्युशन आपण इथे बघणार आहात वर्तुळाकार रेल्वे पटरीवरून दोन मेट्रो ट्रेन परस्परांच्या विरुद्ध दिशेने ताशी दोनशे चौसष्ट किलोमीटर समान वेगाने दीड तास धावत आहेत जर केंद्रबिंदूपासूनचे पटरीचे अंतर तेवीस किलोमीटर असेल तर त्या मेट्रो ट्रेन परस्परांना किती वेळेस पास करतील हा कालच आलेला हा प्रश्न आहे थोडासा टफ वाटतोय पण ॲक्च्युली टफ आहे नाही ह्याच्यामध्ये काय सिम्पली विचारलेलं आहे बघा दोन ट्रेन दिलेल्या आहेत हा ट्रॅक वर्तुळाकार याच्यावरती धावतोय समज हा ह्या ट्रेन इथे कुठेतरी आहे एक ट्रेन विरुद्ध दिशेने धावते आणि दुसरी ह्या दिशेने धावते तर ज्यावेळेस विरुद्ध दिशेने धावतात आणि दोन्ही प्रत्येकी दोनशे चौसष्ट किलोमीटर प्रति तासाने धावत आहेत म्हणजे यांचा स्पीड काय होणार आहे ॲड होणार आहे जर या पन, या ही ह्या दिशेने धावते तर ही ह्या दिशेने धावते तर ह्या केसमध्ये आपण या दोघांचा स्पीड ॲड करतो कारण की ही एका तासामध्ये दोनशे चौसष्ट किलोमीटर जाईल तर ही एका तासामध्ये दोनशे चौसष्ट किलोमीटर जाईल अशा दोन्ही मिळून दोनशे चौसष्ट आणि त्यांच्यामधलं अंतर वाढत जाईल अशा प्रकारे ह्या यांचा स्पीड ॲड होईल म्हणजेच आणि ह्या टोटल किती किलोमीटर धावत आहेत किती टाईम धावत आहेत तर दीड तास धावत आहेत तर दोनशे चौसष्ट प्लस दोनशे चौसष्ट दीड तास आपण हे करूया दोनशे चौसष्ट दोन्हीचा स्पीड ॲड केला गुणीला दोन दोनशे चौसष्ट प्लस दोनशे चौसष्टला मी दोनशे चौसष्ट गुणीला दोन लिहू शकतो आणि आता हे किती अंतर पार करणार आहेत दीड तासामध्ये तर हे आहे दीड तास म्हणजे वन पॉईंट फाईव्ह किंवा ज्याला मी थ्री बाय टू पण लिहू शकतो थ्री बाय टू लिहिलं मी दोन दोन कटला इथे टोटल अंतर येतं दोनशे चौसष्ट गुणीला तीन किलोमीटर एवढं अंतर हे पार करणार आहे आपण उत्तर काढायचं नाही आहे कारण की आपल्याला एक्झाममध्ये टाईम कमी असतो ह्याचं उत्तर काढून ठेवायचं नाही आहे आपल्याला आलं दोनशे चौसष्ट गुणीला तीन किलोमीटर एवढं अंतर गेलं आहे आता इथे काय दिलेलं आहे जर केंद्रबिंदूपासून पटरीचे अंतर तेवीस किलोमीटर आहे म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट त्रिजा दिलेली आहे तेवीस किलोमीटर ह्याच्यावरनं सर्कलचा तुम्ही सर्कम्फरन्स ज्यालाच मराठीमध्ये परीख म्हणतात ते काढू शकतो तर परीख किती आहे टू पाय आर एवढा परीघ आहे म्हणजेच एवढं अंतर यांनी क्रॉस केलेलं आहे दोनशे चौसष्ट गुणीला तीन आणि हा परीघ म्हणजेच किती वेळेस छेदणार त्याचं उत्तर येईल भागीला परीगाने ह्याला भाग दिला तर उत्तर किती येईल ते आपण इथे काढत आहोत हा सात भागीला वरती पाठवला गुणाकारामध्ये इथे बावीस एक बावीस 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 एक बावीस खाली उरले चार बावीस दोन्ही चौवेचाळीस बे एक बे बेसकम बारा इथे आलं किती सात गुणीला सहा साई सात बेचाळ गुणीला तीन बेचाळ गुणीला तीन 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 दोन्ही सहा आणि तीन चौक बारा म्हणजे एकशे सव्वीस भागीला तेवीस तर आता एकशे तेवीसने जर मी पाचने गुण लिहिला तर तिन्हा पाच पंधरा तिन्हा पाचे पंधरा आजचा आला एक पाच दोन्ही दहा दहाने एक अकरा म्हणजे एकशे पंधरा उत्तर येत आहे आणि हे एकशे सव्वीस आहे म्हणजे फाय पॉईंट समथिंग उत्तर येईल तुमचं जे की सहापर्यंत जात नाही आहे एकशे पंधरा प्लस तेवीस जरी केले मी तर हे आठ आणि अडतीस एकशे अडतीस येईल म्हणजे हा फाय पॉईंट समथिंग उत्तर येईल आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये फाईव्ह सिक्स असंच दिलं होतं तर त्याच्यामुळे हा राऊंड फिगर पाच असेल हा पुढच्या याला जाणार नाही कारण की पुढची फेरी किंवा पुढचं एकमेकांना ते पास करणार नाहीत आशा करतो की तुम्हाला एक गणित समजलं असेल अशाच प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स किंवा गणित आपण इथे समजून घेत राहू आत्ता पुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद